Thank you.
केल्यासारखं वाटते. ज्याला एकांत आवडत नसेल त्याच्यासाठी हॉरर आहे. नाही, ज्याला एकांत आवडतो त्याच्यासाठी ते खूप सुंदर आहे. सुंदर आहे. एक्स्ट्रोवर्ट साठी नाहीये. म्हणजे बोलके लोकांसाठी ती पेंटिंग म्हणजे काहीच नाहीये. काहीच नाही. म्हणजे असं वाटतं की त्याला काय चांगली चांगलीला जागा ते खुर्ची ठेवली आहे. हो देख देख कर चित्र बनाना सीखा, अब चित्र बना कर देखता हूं. कि भोवती नको रोषणाई मला, अंतरातला दिवा पेटला पाहिजे. युगा युगापासून जो माणूस आसू काढतो तो माणसात हसला पाहिजे. आणि जर वाटते तुला विश्व जिंकणे तर मन जिंकण्याची कला आली पाहिजे. तर मन जिंकण्याची कला आली पाहिजे. और ये जो मन जीतने की कला है वही कला के माध्यम से अभिव्यक्त होती है. राष्ट्रीय संत क्रांती ते मला असं म्हणायचे की प्रत्येकाजवळ एक कला असली पाहिजे. आणि डॉक्टर आंबेडकर असं म्हणायचे की मला जर 2 रुपये मिळाले तर मी 1 रुपयाची भाकरी आणि 1 रुपयाचं एक चित्र विकत घे. फोटोग्राफी जब आई तो बहुत सारा इन्वेंशन में फर्क पड़ा. तो उस वक्त लोगों ने अपनी अभिव्यक्ति को अपने तरह से प्रचलित करने का प्रयास किया कि जो कैमरा से जो चीजें हम अचीव कर सकते हैं उसके परे जाकर कुछ लिखना या कुछ वो रिफ्लेक्ट होने की कला उन्होंने डेवलप करी. तो उससे एक इंडिविजुअल लैंग्वेज हमारी बन पाई. आपण समाजाचंही काही देणं असतं आपल्याला. नुसता व्यवसाय हा व्यवसायाच्या ठिकाणी झाला, पण समाजासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आम्ही प्रत्येक शहरात जिथं आपली ब्रँड आहे तिथं आम्ही शोरूम जर करायचं असेल तर तिथं आर्ट गॅलरीची साठी सुद्धा वेगळी एवढी जागा आम्ही. डॉक्टर आंबेडकरांसारखा अत्यंत व्यासंगी माणूस हा त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या व्यासंगासोबतच त्यांच्या ज्ञानासोबतच त्याच दर्जाला कलेकडे पाहिजे. सारे चित्रों में देखे तो कोई ऐसा बोल सकता है कि ये तो हमें समझ में नहीं आया, लेकिन धीरे धीरे अगर हम वो मेडिटेटिव वे में वो अपनी अपने चीजों के साथ उसको जोड़ने का प्रयास करेंगे तो वो अपने आप धीरे धीरे आपसे बात करने लगेगा. जो पूना गाडगिल जी के मैनेजर साहब, उन्होंने भी बहुत अच्छी बात बोली कि प्रेरणा से बहुत सारी बातें आगे बढ़ती है. यदि किसी के मीठा बोलने से किसी का रक्त बढ़ता है तो मुझे लगता है वो भी रक्तदान है. एवरी चाइल्ड बॉर्न एज एन आर्टिस्ट, हाउ टू रिमेन एज एन आर्टिस्ट वंस वी ग्रो अप. हमने बचपन में सबने अपनी दीवारें खराब करी होगी, सभी को याद होगा. तो वो अब्स्ट्रैक्शन जो हम अपनी दीवारों पर करते थे वो मुक्त हस्तकला का एक बहुत अच्छा नमूना है. और जैसे जैसे हम बड़े हो जाते हैं, अपने चीजों में इन्वॉल्व हो जाते हैं, तो हम उसको समझना बंद कर देते हैं, उसको देखना थोड़ा सा कम कर देते हैं. अपनी भावनाएं कला के माध्यम से अभिव्यक्त करे तो दूसरे को खुशी दे तो वो भी बहुत बड़ा मनोवैज्ञानिक है. स्मॉल थिंग्स गिव मी द परफेक्शन, वेरी टाइनी थिंग्स गिव मी द परफेक्शन, एंड परफेक्शन इज नॉट अ स्मॉल थिंग. कलेविषयी आदर आणि आस्था आहे. मला काय कळतं मला माहित नाही, पण मला असं वाटतं की प्रशांतचा एक सूर या समष्टीसोबत या सृष्टीसोबत जोडतोय. आणि माझ्या आतमध्ये जे असेल, आपण पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतो, माझ्या आतमध्ये जे आहे तेच बाहेर प्रतिबिंबित होत आहे. आणि ते ज्याला नेमकं शोधून रेखाटता येतो तो खरं म्हणजे अत्यंत मोठा भक्त सुद्धा आहे कलाकाराला. तुमको कहा की मैं ये सब तो कर लूंगा लेकिन आगे जाकर इसका मेरा क्या भविष्य होगा. तो मैडम ने बहुत अच्छा जवाब दिया. वो सारे पेरेंट्स को अपने बच्चों को किसी फील्ड में काम करने के लिए जब हम मोटिवेट करेंगे या उसका जवाब देने की बारी आएगी तो वो आज मुझे भी याद है. मैडम आपने कहा था कि तू जहां जाना है अच्छी कॉलेज में जा, पढ़ाई कर, अच्छा कुछ कर, और वापस आने के बाद क्या करना है इसकी चिंता नहीं करना. वहां की जो लाइफ है वो जी कर आ तो कुछ भी कर सकता है. इसके बाद में परंतु शिष्य ज्यावेळेस गुरुला गुरु मानतो
सुद्धा शिष्याला आपलं सपन याचा अनुभव मला पुष्कळदा आलेला आहे. यदि हमारे पीठ थपथपाने से किसी की थकावट दूर होती है तो वो भी श्रमदान है, और किसी रोते हुए को यदि हंसाया जाए और वो अपने आंसू पोंछ ले तो वो भी स्वच्छ भारत अभियान का ही एक हिस्सा है. या कला प्रदर्शनाचे प्रायोजक पुनम गांधी एंड सन्स आणि येथील व्यवस्थापक माननीय भाऊसाहेब कर्वा सर. विद्यार्थियों में हमने एक चीज देखी है कि किसी दूसरे विषय में उसकी रुचि हो या ना हो, लेकिन आर्ट के साथ में उसका एक जुड़ा हुआ संबंध होता है. वो अपनी भावनाओं को बहुत अच्छी प्रकार से अभिव्यक्त कर पाता है कला के माध्यम से. आज आवश्यकता है कि हम सबके अंदर एक अवेयरनेस क्रिएट करें कि हम कला के माध्यम से भी विद्यार्थियों का बहुत अच्छा भविष्य निर्माण कर सकते हैं, उनको आगे बढ़ने के लिए प्रेरित कर सकते हैं. डॉक्टरांना एक नेहमी अशी खंत होती की भारतातील माणसं त्यांच्याकडे पैसे आले की शेती घेतील, सोनं घेतील, हिरे जवाहर घेतील, पण कुठे जाऊन एखादं पेंटिंग विकत घेत नाही ही डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातील खंत. म्हटलं तसं कृती सांगा, म्हणजे सर्जरी सांगा, ती मी कुठलीही करू शकतो चांगली जी माझ्या आवाक्यात आहे. कारण सर्जरी सुद्धा एक कलाच आहे असं मी समजतो. जेव्हा आम्ही सर्जरी करतो त्यात जो फाईननेस हवा असतो, अगदी ब्लडलेस सर्जरी ज्याला म्हणतो आपण, ती तेव्हाच निघते, ती तेव्हाच घडते ज्यात एखाद्या त्या सर्जनमध्ये तो कलाकाराचा गुण असतो. आणि हे मला वाटतं माझ्या क्षेत्रात नाही, हे प्रत्येक क्षेत्रात लागू. प्रत्येकाला आपल्या असण्याचं कारण शोधता आलं पाहिजे हे असं मला वाटतं. जर प्रशांतच्या असण्याचं कारण कला असेल तर कलेच्या सह त्यांचं असणं ही त्यांच्या आयुष्याची यथार्थता आणि पूर्णता असू शकते. हमें जितना खाना चाहिए उतना ही यदि हम प्लेट में लेते हैं तो मुझे लगता है वो भी अन्नदान है. भगवान सरांनी सांगितलं की त्यांच्या आणि प्रशांतच्या मध्ये काही राजकारण कधी येत नाही. सर खरं म्हणजे राजकारण सुद्धा एक श्रेष्ठ कला आहे. समर्थ रामदास स्वामी असं म्हणायचे की पहिलं धर्म आणि दुसरं राजकारण अतिशय महत्वाचं आहे. आज महाराष्ट्रातल्या तमाम राजकारण्यांना खऱ्या अर्थानं जीवनाची कला समजू असंही आपण त्यांच्यासाठी शुभेच्छा मागूया. आणि ही सगळी मंडळी आपल्याला जुळणार हा समान जो धागा आहे, कारण कला माणसाला लता मंगेशकर असं म्हणायच्या की परमात्म्याशी जोडणारी जी कला आहे त्या संगीत कला म्हणायच्या, कारण त्या गायिका होत्या. मला असं वाटतं आपलं आणि भगवंताचं जे अद्वैत आहे हे साधणारी गोष्ट कला आहे, आणि म्हणून ती आपल्या सर्वांना एकत्रित. Hello guys, thanks for your support in my previous videos. I would like to take a moment and say thank you to all of my supporters on my YouTube channel. Something I once thought I would never do, but it was not me, it was all of you guys that watch my videos hit the like buttons and the share buttons. If it was not for you guys, I could not have achieved this milestone. So we did it together. You guys deserve a round of applause. We thinking to start a motivational channel in YouTube. Are you interested? Please comment down in this video. I will know how many of you interested. Thank you. Thank you.
Thank you.